हाय फ्रेंड्स, निकिता मनोज कुमार पाटील चॅनल वरती स्वागत करीत आहे. आज माझी मम्मी जीरा राईस बनवणार आहे, छान मस्त. तर चला पाहूया. चला तर आपण आज जीरा राईस करायचा पाहायचा आहे. हे पहा, प्रथम आपण एक चमचा तेल टाकून घेऊया व एक चमचा आपण तूप टाकणार आहोत. न फोडणी देता डायरेक्ट शिजवलेला फोडणीचा भात एकदम बाहेरच्या हॉटेल सारखं लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे पहा, एक चमचा तेल आणि एक चमचा तूप टाकलेला आपण त्यात. आता हे पहा, आपण यात जरा भरपूर जिरे टाकणार आहोत. एक दीड चमचा जिरे टाकायचा आहे त्यात. आणि यात लसणाच्या पाकळ्याचा काप करून दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि मोठी मोठी दोन मिरच्या दोन तीन मिरच्याचे असं काप करून टाकायचं आहे. हे पहा, आता आपण फोडणी सगळं टाकलेलं आहे. तर आता यात एक चमचा पण आधी मीठ टाकून थोडस पाणी टाकून घेणार आहोत. आणि मध्ये परत तांदूळ धुवून टाकायचा. एकदम सोपा भात आहे आणि चवीला एकदम मस्त होतो. रिपीट तिपीट काहीच करायची गरज नाहीये. हाय, असं पाण्यात जिरा टाकून शिजवलं ना, एकदम मस्त आणि चवीला मस्त तिखट थोडासा असा मस्त लागतो. त्याला भाजीची पण गरज नाहीये काही. नुसतं गरम गरम सर्व केलं तर नुसतं मुलं खाऊन एन्जॉय करतील. तुम्ही बघू शकता आता आपण ह्याच्यात जिरे लसूण आणि हिरवी मिरचीचे मोठे काप दोन टाकलेले आहेत. तर चला आता त्याला आपण तांदूळ टाकून घेऊया. म्हणून हा एक ग्लास चा अंतर आहे. यात एकच चमचा आपण मसुरीची डाळ टाकणार आहोत. तांदळ चवीला आणि कोणता पण तांदूळ युज करू शकता तुम्ही, असं काही नाहीये. जे घरात अवेलेबल आहे ते तांदूळ धुवून स्वच्छ दोनदा असं टाकून आता याला शिजवायचं आहे. एक ग्लास तांदळाला एक दोन दोन ग्लास किंवा सव्वा दोन ग्लास पाणी टाकायचं आहे. याला आता आपण चमचा करून गॅस फुल करायचा आहे. थोडा वेळ पाणी उकळलं की बारीक असं किती सुट्टा सुट्टा झालेला आहे. एकदम मस्त झालेला आहे आपला जिरा राईस. हे पाहू शकता आपण. त्याला आपण काढून घ्यायचा आहे. हे पहा, तयार झालेला आहे आपला जिरा राईस. मस्त खा, स्वस्त राहा. त्याच्यासोबतही बटाट्याची भाजी छान छान मी केलेली आहे.